शासनातर्फे बांबू हस्तकला व त्यावर आधारित असणाऱ्या वस्तूंसाठी जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती समिती समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे सदस्य आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी सांगितली. बांबू कलेवर अवलंबून असलेल्या समाजासाठी प्रत्येक विभागात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं बांबू महामंडळावर नियुक्ती झाल्यानंतर आकाश पिंबळे हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या चॅनलच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. यावेळी बांबू महामंडळाचे सदस्य विलासाप्पा सुरवसे, सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिले व सरचिटणीस अरुण साळुंके हे उपस्थित होते. बुरुड समाजातील 90% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यांचं जीवनमान उंचवावं व त्यांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनानं त्या समाजातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 1500 बांबू मोफत देणार आहेत. त्यासाठी बुरुड समाजानं वन खात्याकडे नोंदणी करून त्यांचं कार्ड घेणं आवश्यक असल्याचं आकाश पिंपळे यांनी यावेळी बोलताना निदर्शनास आणून दिलं. कारण तुमची जनसंख्या किती आहे त्याच्या आधारावरचे सगळे अभ्यासगट तुमचे तुम्ही म्हणलं त्या पद्धतीनं सगळं ते द्यायला तयार आहेत. पण त्याचं एकच म्हणणं आहे तुम्ही जनगणनेचं आमचं म्हणलं लगेच आम्ही म्हणतो आणि निश्चितच आता समजा सुरुवात आहे आपली आणि खरं तर आता इतके वर्ष झाले आता आपण प्रवाह आल्यासारखं वाटून राहिलं. पण हा प्रवाह मोठ्या याने झपाट्याने पुढे जाणार आहे अनेक लोकांच्या दृष्टीत आणि आता फक्त आपण मार्क लेवलचा विषय कोण राहिलो या 7-8-9 जे राष्ट्रीय कार्यकारिणी आपली जाहीर होईल त्या माध्यमातून आपण दिल्लीपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि याच्यात सगळे सहकार्य केलं पाहिजे, चांगले लोक याच्यात आले पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. हेच माझं सगळ्या आग्रह. बांबू व त्यावरील वस्तूंच्या विक्री व मार्केटिंगसाठी वन खात्याकडून जनधन व वनधन योजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी वन खात्याकडून गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती आकाश पिंपळे यांनी यावेळी दिली.